रमादानच्या काही वारी, रमादानकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महान नेता, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, हरे हरे महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय आज उदर हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बघा कसं महाराष्ट्रासाठी योगायोग आला. कालच राम अयोध्या येथे रामलल्लाचं स्थापना झाली. हे स्वप्न खरं बाळासाहेब ठाकरे यांचे होते. पूर्व हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्थानला आव्हान केलं होतं, अयोध्या येथे राम मंदिर मी उभं करूनच दाखवणार. आज योगायोग असा का काल राम मंदिर उभं राहिलं ना आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. खरंच हे श्रेय सगळे जाते राम मंदिराचे बाळासाहेब माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जातात. आजचा हा जो जल्लोष आम्ही जो साजरा केला हा जयंतीच्या निमित्ताने व रामलल्लाची मूर्ती काल माननीय मोदी साहेबांनी जी स्थापना केली हा विजय हा जल्लोष हा निश्चय हिंदुस्थानच नाही तो पूर्ण देशभरात देशाच्या बाहेर बाहेरच्या देशांनी साजरी केलेला आहे. जगभरात हा जल्लोष साजरी केला. बघा काल चायनावर बऱ्याचशे देशातले दाखवलं रामलल्लाची स्थापना कशी झाली, सगळ्यांनी जल्लोष साजरा केला. हेच आज मोदी साहेबांचं कार्य बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जो निर्णय घेतला बाळासाहेबांची शिवसेना जी चालवायची आणि ते खंदे समर्थक होऊन आज शिवसेना सांभाळत आहे. एकमेव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा भरभरून विकास होतोय. हेच आपल्याला महाराष्ट्रांना एकच मी विनंती करू इच्छितो का आपण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भरवून यांना पाठबळ देऊन यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भरघोष मताने पुढे न्यायचे यांच्या पाठीशी आपण शुभेच्छा द्यायच्या हीच माझी सर्वांना विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.